गाडी बंद पडल्या चालवून डोकं फिरलंय तू काय स्वच्छता अभियान आव आप्पा तिकडे सगळी माणसं जमली त्या गाम स्वच्छता अभियान झालं की हे बाय मला जमायचं नाही बाय तुम्हाला तर काय स्वच्छतेचं महत्वच नाही डासन डिंगू बिंगू झाला म्हणजे बसा डेन थापडे तुला काल तू येत ना ती काय लय तो गा डोकं फिरले ना आले सांगायला पाहिला संधी दादा झाड घेऊन आणि शशी इकडं हा झाडू घेऊन आल्या संधी दादा चालत कशी ए यार गप्पा थांबवा मी विचारतो ए शशी कुठं निघाली होतीस कुठं काय कुठं गाव स्वच्छ करायला आली मी पण आहे या विचाराची एक गाव माझं त्या गावची मी अरे बघा तिच्याकडे एक मुलगी असून गावासाठी झटा तयार झाली मग गाव यायला अजून कितीसा वेळ लागेल बरोबर बोलतोय संदीप दादा त्या पुरगीकडे बघली मला अभिमान वाटतोय अक्षय बरोबर बोला सांगण्या असं पाहिजेच गावात आईला प्रत्या पाकर कुठं निघाली रे हातात झाड दिसतोय म्हणल्या लागा स्वच्छता अभियान चालू आहे म्हणजे होईल चल आपण कोण जाऊया अग असं कस तू तिथं मी तुझ्या सोबत येणारच होते पण काय ती गावची टवाळकी पोर उगच काय तर बडबडत बसली होती हे बघ तू भीत अशी नसल्या कुत्र्यास मी नाही भीत हत्ती रस्त्याने जाताना कुत्री भुकतातच ना मग हत्तीला काय फरक पडतो पण एखादं कुत्रा अंगावर आलं तर अग दगडांना ठेचायची असली कुत्री आणि आम्ही आहे की घेऊ नकोस तू बरं असू
हा कस काय काय चाललंय काय म्हणतोय इलेक्शन वातावरण गावात बरं आहे ना काय मग आणि काय विशेष बर बर काय झालं इलेक्शनच अरे रंग्या काय झालं त्या स्वच्छता मोहिमेच भाऊ आम्ही हेच विचारायला आलोय भाऊ इलेक्शन जवळ आले जाय का स्वच्छता करायला म्हणजे कसं काम केलं का तुला वाटल आणि चार मत पण पदरात पडतील असं म्हणताय वा पुढं आलोच सगळ्यावरती घ्या संदीप दादा इकडे घ्या इकडे घ्या लावा एकत्र लावा 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 दादा लावा लावा एक सारा सारा व्यवस्थित लावा लावा अरे ना घ्या व्यवस्थित लाव व्यवस्थित लाव सगळं स्वच्छ झालं पाहिजे बघा घ्या व्यवस्थित हा दाडा दाडा एकत्र एकत्र घ्या एकत्र घ्या हा दाणा दाणा एकत्र एकत्र घ्या एकत्र घ्या ए शशी येवतीत काय नावणार त्या मास्तरच्या पोराच तू चांगलंच म्हणाव घेतलंस आणि चांगलं काम केलं गावात होय ना ना तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे संदीपनं चांगलं काम केलंय नाहीतर या गावाचं काय खरं नव्हतं बघा तर बाकी काय तुम्हाला दिसतच नाही त्याच्या नाकाल मिरची जुंबली बघा उदर उदर काय करतोय काय गाव सोडून जातोय येतो की त्यावेळेला सुमित्रता काय सुट्टी देत नाही द्या जाळ आणि धूर संकटच अरे पहिले माझी उदार द्या आणि निघायचं बघा आज रोग उद्या उदार अरे आमचं पण तसं असते आज उदार आणि उद्या रोग चला रे
की आपल्या बुद्धीने काय पटकायला का? आता आमचं काय चुकलं भाऊ? आम्ही संध्याने मिळून केलं, पण हवा कुणा झाली त्या गुरुजीच्या पोराची? मग काय झालं कोणते की? होय भाऊ, अण्णा म्हणतात ते खरं आहे, ते पोरग आपल्याला पडलंय जड जाणार आहे. केलं तर केलं, नाही तर त्याला लावत गेलं. जाऊ दे. त्यात ती आपली कट्टर विरोधक सुमित्रा देवी, ती आताच लय गुणगाण गात होती, त्याला लय सपोर्ट करत होती. मला तर वाटतंय तिच्या डोक्यात वेगळंच काहीतरी राजकारण शिकत असणार आहे. मग त्याची आपण दिवसात चालण्यात जाऊ. होय भाऊ, ती त्याच्या खाद्या बंदूक ठेवून आपल्यावर निशाणा टाकायला लागल्या. तिला धडा शिकवलाच पाहिजे. शिकवे की मग? असं म्हणतोस विरोध तर विरोधच. बरं भाऊ, निघतो आता, देऊ शिर जावे. या ए नाका चल. चला भाऊ, चला येतो. हा या. भाऊ आता कोणता डावपे जागतील हे जर पाहत असेल तर आमच्या श्री फिल्म चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि पाहत राहा एक गाव माझ त्या गावचा मी. आणि हो, बेलची घंटी वाजायला विसरू नका.